व्हॉल्यूम अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। या पार्ट मध्ये आपण काय बघायचं आहे बघा, तर प्रॉब्लेम सेट मधील नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे, क्वेश्चन नंबर 6। क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत। फर्स्ट इक्वेशन इज 2yx + 2/3y = 1/6 एंड अगेन इज 3/x + 2/y = 0। दोन इक्वेशन्स दिलेली आहेत। तर आता ही इक्वेशन्स बघा, जर आपण ऑब्जर्व करू तर ही इक्वेशन्स आपल्या लिनियर फॉर्म मध्ये नाहीयेत। म्हणजेच काय करायला पाहिजे, ही दिलेली इक्वेशन आपल्याला आपल्या लिनियर फॉर्म मध्ये रिड्यूस करायला पाहिजे। रिड्यूस करताना आपण काय करतो बघा, तर आपल्याला दिलेल्या व्हेरिएबलच्या जागी काय करू शकतो, काय करतो, दुसरे दोन व्हेरिएबल पुट अप करतो आणि ते व्हेरिएबल पुट करून आपण कोणत्याही एका मेथडने काय करतो, त्या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करतो। आलेल्या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू पुन्हा आपण जे काही रिप्लेसमेंट केले आहे त्याच्यामध्ये पुट करून आपल्या रियल व्हेरिएबल्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो। लेट अस सी द सॉल्यूशन। आता हे इक्वेशन आपण कसं लिहू शकणार आहे बघा, 2 × 1/x + 2/3 × 1/y = 1/6। कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1। सेकंड इक्वेशन कसं लिहू शकू आपण, 3 × 1/x + 2 × 1/y = 0। कॉल दिस एज इक्वेशन नंबर 2। दोन इक्वेशन्स आपल्याला भेटलेले आहेत। आता दोन इक्वेशन्सच्या जागी बघा, फर्स्ट इक्वेशन मध्ये 1/x आहे, सेकंड मध्ये पण 1/x आहे। फर्स्ट मध्ये 1/y आहे, सेकंड मध्ये पण 1/y आहे। तर मी 1/x आणि 1/y च्या जागी काय करणार आहे, पुट अप करणार आहे। पुट m = 1/x अँड n = 1/y। 1/x 1/y च्या जागी मी m आणि n व्हेरिएबल पुट करणार आहे। पुट अप केल्यावर इक्वेशन काय भेटेल बघा, इथं काय येणार आहे, 2m + 2/3 n = 1/6। कॉल दिस एज इक्वेशन नंबर 3। नेक्स्ट इज 3m + 2n = 0। कॉल दिस एज इक्वेशन नंबर 4। आता या इक्वेशन मध्ये बघा काय आहे, मला हा डिनोमिनेटर मधला 3 कॅन्सल आउट करायचा आहे। तर हा 3 कॅन्सल आउट करण्यासाठी मला काय करायला पाहिजे, होल इक्वेशनला 3 ने मल्टीप्लाय करायला पाहिजे। लेट अस सी, मल्टीप्लाय इक्वेशन 3 बाय 3। 3 ने इक्वेशन 3 ला काय करायचे, मल्टीप्लाय करायचे आहे। काय होईल बघा, इथे 3 ने मल्टीप्लाय करूया, 3 × 2m = 6m + 3 × 2/3 येणार आहे। 3 × 2/3 काय येईल, 3 गेट कॅन्सल, म्हणजे काय येणार आहे, 2n येईल। आणि नेक्स्ट काय येईल बघा, 3 × 1/6 म्हणजे काय येईल, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6। आंसर काय येईल, 1/2 येणार आहे। कॉल दिस एज इक्वेशन नंबर 5। आता बघा, दोन इक्वेशन मिळालेले आहेत। इथं आपण काय करू शकतो, हा डिनॉमिनेटर मधला 2 इकडे आणून मल्टीप्लाय करू शकतो आणि या इक्वेशनचं परत आपण फॉर्म आपल्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये कन्वर्जन करू शकतो। पण इथं या इक्वेशन मध्ये 2n आहे, इथं पण 2n आहे, म्हणजेच मी काय करू शकते, इथंच या दोघांची सबट्रॅक्शन करू शकते। फ्रॅक्शनचा इतका काही तिथं इफेक्ट होणार नाहीये। सबट्रॅक्ट इक्वेशन 4 and 5, काय होते बघा, सबट्रॅक्शन 5 इक्वेशन काय आहे, 6m + 2n = 1/2 - इक्वेशन 4 इज 3m + 2n = 0। सबट्रॅक्शनच्या वेळी साइन चेंजेस होतात, काय होईल बघा, 6m - 3m, 6 - 3 इज 3, 3m = 2n - 2n गेट कॅन्सल, 1/2 - 0 = 1/2। ओके, देअरफोर m = काय येईल, आता हा 3 इकडे मल्टीप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल, म्हणजेच काय होईल, 1/2 × 3 डिवाइड होणार, म्हणजेच काय होणार आहे, हा इकडे 3 आहे, तिकडे गेल्यावर 1/3 होणार आहे। 1/3 इथं मी असं लिहिते, 1/3 1/2 आहे, मल्टिप्लिकेशन काय येणार आहे बघा, m = 1/6 येईल। आता आलेली m ची व्हॅल्यू काय करायचे, आपण कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करायचे आहे, मी इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट करते। पुट m = 1/6 इन इक्वेशन 5। इक्वेशन 5 मध्ये पुट अप करूया, काय भेटेल बघा आपल्याला, 6 × m काय आहे आपला, 1/6 आहे, 6 × 1/6 + 2n =
is equals to 1 half. Okay, 6 get cancelled means 1 plus 2n is equals to 1 half. The high grade 1 plus ahe, tikde gelavar minus hoil. 2n is equals to 1 half minus 1. 1 half minus 1 kase yel baga. Denominator same karun ki vay the kai hoil. 1 minus 2 1s are 2 divided by 2. 1 minus 2 is minus 1 means minus 1 half yel as a solution is equals to 2n. Now, ikde multiply ahe, tikde gelavar kai honar ahe. Divide hoil kai yel baga. N is equals to minus 1 half into 1 half. Okay? 2 into 2 is 4. Means N is equals to minus 1 by 4. M and N ची भी value find out करूं घेतलेले आहे. आता काय करायचे आहे ज्याच्या बदली आपण काय केलं आहे M आणि N variable put केलेले आहेत त्या values put up करायचा आहे. Put values of M and L. M आणि N च्या values आपण put करून घेऊया. काय आहे बघा M ची value 1 upon x means 1 upon 6 is equals to 1 upon x and N is equals to काय आहे minus 1 by 4. Minus 1 by 4 is equals to what? 1 upon 1. Cross multiplication करा. काय येईल बघा x into 1 is x is equals to 6 into 1 is 6. X is equals to काय आलेला आहे 6 आलेला आहे and y into minus 1 is minus y and 4 into 1 is 4. Therefore, y is equals to what? Minus 4. Y is equals to kaya lahe? Minus 4 alela ahe. Final solution, xy is equals to what? 6 minus 4. Ith aapla solution alela ahe. Kaya kelela ahe baga equation madhe? Equations cha lagi aapan hai. Aapla simply form madhe equation lilela ahe. Tachan antar, x आणि y साठी 1 upon x 1 upon y साठी मी दोन व्हेरिएबल पुट अप करून इक्वेशन्स माझी आपल्या लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतलेली आहेत. लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपण कोणत्याही एका मेथडनी सॉल्व करू शकतो. इथे तुम्ही ह्या 1 1/2 चं कन्वर्जन करून पुन्हा इक्वेशन फॉर्म आउट करू शकता. पण मला an व्हेरिएबल एलिमिनेट करायचा आहे त्यामुळे मी इथे इक्वेशन एज इट इज ठेवलेलं आहे. ते इक्वेशन ठेवून मी m ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. हा 3 इकडे मल्टीप्लाई आहे तिकडे गेल्यावर डिवाइड झाला म्हणजे तो 1/3 झालेला आहे आणि m ची व्हॅल्यू 1/6 आलेली आहे. नेक्स्ट 1/6 मी m ची व्हॅल्यू इक्वेशन 5 मध्ये पुट केली आणि सिमिलरली मी n ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट झाल्यानंतर इक्वेशन सॉल्यूशन भेटत नाही तर m आणि n ही आपली कशाच्या तरी बदली रिप्लेसमेंट आहे तर त्या रिप्लेसमेंटच्या व्हॅल्यूज आपण पुट अप करायचा आहे. m म्हणजे काय आहे आपला 1 upon x आहे n म्हणजे आपला 1 upon y आहे त्याच्यावरून मी x आणि y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन 7 upon 2x plus 1 plus 13 upon y plus 2 is equals to 27. 13 by 2x plus 1 plus 7 upon y plus 2 is equals to 33. इक्वेशन्स आपण कसे लिहू शकतो बघा 7 into 1 upon 2x plus 1 plus 13 into 1 upon y plus 2 is equals to 27. Call this as equation number 1. Now, second is 13 into 1 upon 2x plus 1 plus 7 into 1 upon y plus 2 is equals to 33. Call this as equation number 2. दोन इक्वेशन्स आपण लिहिलेले आहेत. आता कॉमन ब्रॅकेट आपण ऑब्जर्व करायचे. कॉमन ब्रॅकेट काय आहेत बघा 1 upon 2x plus 1 1 upon 2x plus 1 1 upon y plus 2 1 upon y plus 2 त्याच्या जागी आपण पुट अप करूया. आई कॅन पुट हियर m is equals to put m is equals to 1 upon 2x plus 1 and n is equals to 1 upon y plus 2. पुट अप करूया काय होईल बघा पुट अप केल्यावर 7m plus 13n is equals to 27. Call this as equation number 3 and 13m plus 7n is equals to 33. Call this as equation number 4. आता आपली आलेली इक्वेशन्स काय आहेत आपल्या लिनियर फॉर्म मध्ये आहेत तर ही जर आपण लिनियर फॉर्म मध्ये आलेली इक्वेशन्स ऑब्जर्व करू तर काय आहे बघा फर्स्ट इक्वेशन मध्ये जो m चा कोएफिशिएंट आहे तो सेकंड मध्ये n चा आहे. फर्स्ट इक्वेशन मध्ये जो n चा कोएफिशिएंट आहे तो सेकंड मध्ये काय आहे m चा कोएफिशिएंट आहे.
म्हणजे इथं काय झाले आहे, कोएफिशियंट्सचे इंटरचेंज झाले आहे. जर कोएफिशियंटचं इंटरचेंजिंग झालं तर आपण इक्वेशन्स कशी सॉल्व करतो, फर्स्टली वी कॅन ऍड दीज टू इक्वेशन्स अँड फॉर्म आउट वन न्यू इक्वेशन, सेकंड वी कॅन सबट्रॅक्ट दीज इक्वेशन अँड फॉर्म आउट अनदर इक्वेशन. म्हणजे पहिला या दोघांची ऍडिशन करून इक्वेशन फॉर्म आउट करायचं आहे, नंतर या दोघांची सबट्रॅक्शन करून इक्वेशन फॉर्म आउट करायचं आहे. फर्स्टली ऍड इक्वेशन 3 and 4, ऍडिशन केल्यावर काय भेटेल बघा आपल्याला, 7m + 13n = 27 + 13m + 7n = 33. ऍडिशन करूया, ऍडिशन काय येते बघा, 7 + 13 = 20m, 13 + 7 = 20n = 27 divided by 33 = 7 + 3 = 10 = 60. ओके, याच्यामधून आता 20 कॉमन आउट काढूया. 20 कॉमन काढल्यावर काय होईल बघा, 20m + n = 60. 20 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड होईल, म्हणजेच काय येईल, m + n = 60 / 20 m + n = 3. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 5. इक्वेशन 5 आपल्याला भेटलेलं आहे. आता काय करायचं आहे बघा, सिमिलरली वी कॅन सबट्रॅक्ट दीज टू इक्वेशन. सबट्रॅक्ट इक्वेशन 4, 3 and 4. 3 and 4 ची आपण सबट्रॅक्शन करूया, काय येईल बघा सबट्रॅक्शन मध्ये, 7m + 13n = 27 - 13m + 7n = 33. सबट्रॅक्शनच्या वेळी काय होतात, साईन चेंजेस होतात. साईन चेंजेस झाल्यानंतर काय होणार आहे बघा, आता सबट्रॅक्शन काय येईल, 7 - 13m = 13 - 7 = 6, अँड साईन इज ऑफ ग्रेटर नंबर, मीन्स -6m + -13 - 7 = 6n = 27 - 33 = -6. आता मी याच्यामधून -6 कॉमन काढते. -6 कॉमन काढल्यावर काय राहील बघा आतमध्ये, m इथून मी मायनस कॉमन काढला म्हणजे -n = -6. हा इकडे 6 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल, दोन्हीकडचे मायनस साईन कॅन्सल आउट होईल. m - n = 6/6, देअरफोर m - n = 1. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 6. दोन इक्वेशन्स भेटलेले आहेत. आता ही दोन इक्वेशन्स काय करायचे आहेत, आपण एका कोणत्याही एका मेथडनी सॉल्व्ह करू शकतो. मी इथं एन व्हेरिएबल इलिमिनेट करणार आहे. एन व्हेरिएबल इलिमिनेट करण्यासाठी मला पुन्हा या दोघांची ऍडिशन करायला हवी. ऍड इक्वेशन 5 and 6, ऍड करूया काय येतं बघा, m + n = 3 + m - n = 1. ऍडिशन काय येईल, m + m = 2m + n - n कॅन्सल होईल, 3 + 1 = 4. 2m = 4 आलेला आहे, देअरफोर m = 2 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल, 4/2, m = 2. नाऊ पुट द व्हॅल्यू ऑफ m इन एनी इक्वेशन. आय कॅन पुट व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन नंबर 5. पुट m = 2 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 मध्ये पुट केल्यावर काय होईल बघा, 2 + n = 3. 2 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल, n = 3 - 2, देअरफोर n = 3 - 2 = 1. ओके, यम आणि यांच्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत आपल्याला. यम आणि यांच्या व्हॅल्यूज आपण काय करायच्या आहेत, आपल्या आता रिप्लेसमेंटमध्ये पुट करायच्या आहेत. पुट व्हॅल्यूज ऑफ यम अँड यन, पुट करूया. काय आहे बघा, यम ची व्हॅल्यू 2 आहे, पण यम म्हणजेच काय आहे, 1/2x + 1. 2 = 1/2x + 1,
एंड यांची व्हॅल्यू 1 आहे यांची व्हॅल्यू काय आहे 1 अपॉन y प्लस 2 1 इज इक्वल्स टू 1 अपॉन y प्लस 2 ओके क्रॉस मल्टीप्लिकेशन करून घेऊया आता इथे काय नाहीये म्हणजे डिनोमिनेटर काय असणार आहे इथे 2 ला 1 असणार आहे इथे पण 1 ला 1 असणार आहे क्रॉस मल्टीप्लिकेशन करून घेऊया 2 इनटू 2x प्लस 1 इज इक्वल्स टू 1 इनटू 1 इज 1 एंड 1 इनटू y प्लस 2 इज इक्वल्स टू 1 सॉल्व करूया 2 इनटू 2x इज 4x प्लस 2 इनटू 1 इज 2 इज इक्वल्स टू 1 4x इज इक्वल्स टू व्हाट आ इकडे 2 प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होईल 1 मायनस 2 4x इज इक्वल्स टू 1 minus 2 is minus 1, therefore x is equals to what? Minus 1 by 4. 4 इकडे multiply आहे, तिकडे गेल्यावर divide झालेला आहे, x ची value आपल्याला भेटलेली आहे, x is equals to काय आलेला आहे माझा? Minus 1 by 4 आलेला आहे. y काय येईल बघा, 1 into y plus 2 is y plus 2 is equals to 1, तर 2 इकडे plus आहे, तिकडे गेल्यावर minus होईल, y is equals to 1 minus 2 y is equals to minus 1 therefore our final solution xy is equals to minus 1 by 4 minus 1 हे आपलं final solution असणार आहे काय केलं आहे बघा मी जो काही common bracket आहे त्याच्या मध्ये आपण दोन variable put करायचे आहे इथं माझ्या variables चं काय झालेलं आहे इंटरचेंजिंग कोएफिशिएंट से इंटरचेंजिंग झालेला आहे फर्स्ट इक्वेशन मधील m चा कोएफिशिएंट सेकंड मध्ये n चा आहे फर्स्ट इक्वेशन मधील n चा कोएफिशिएंट सेकंड मध्ये m चा आहे इंटरचेंज जेव्हा कोएफिशिएंट शी होता तेव्हा आपण काय करतो फर्स्टली त्या दोघांची ऍडिशन करून एक इक्वेशन फॉर्म आउट करतो नंतर त्या दोघांची सबट्रॅक्शन करून एक इक्वेशन फॉर्म आउट करतो आलेली दोन इक्वेशन आपण पुन्हा काय केली आहे इलिमिनेशन मेथड ने n इलिमिनेट करून m ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे नेक्स्ट m ची व्हॅल्यू पुट अप करून n ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतलेली आहे द m आणि n म्हणजे आपल्या रिप्लेसमेंट्स आहेत तर या रिप्लेसमेंट्सच्या जागी आपण काय करायचे आहेत आपल्या व्हॅल्यूज पुट अप करायचे आहेत m इज इक्वल्स टू 1 अपॉन 2x प्लस 1 आहे n इज इक्वल्स टू 1 अपॉन y प्लस 2 आहे ते पुट अप केलेले आहे क्रॉस मल्टीप्लिकेशन करून x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेतलेल्या आहेत थर्ड क्वेश्चन 148 डिवाइडेड बाय x प्लस 231 डिवाइडेड बाय y इज इक्वल्स टू 527 डिवाइडेड बाय xy नेक्स्ट इज 231 डिवाइडेड बाय x प्लस 148 डिवाइडेड बाय y इज इक्वल्स टू 610 डिवाइडेड बाय xy आता दिलेले इक्वेशन आपण कसं लिहू शकतो बघा तर 148 into 1 upon x प्लस 231 into 1 upon y इज इक्वल्स टू 527 into 1 upon xy for this is equation number 1 another equation is 231 divided by 1 upon x plus 148 into 1 upon y is equals to 610 into 1 upon xy आता बघा इथे काय आहे 1 upon xy 1 upon xy आहे म्हणजे हे आपल्या लिनियर फॉर्म मध्ये नाहीये म्हणून मी काय करते 1 upon xy इकडे काय आहे xy इकडे डिवाइड आहे इकडे आल्यावर काय होईल तो मल्टीप्लाई होईल म्हणजे ह्या इक्वेशन ला काय करणार आहे मी 1 upon x ने दोन्ही 1 upon xy ने दोन्ही इक्वेशन ला मल्टीप्लाई करणार आहे मल्टीप्लाई इक्वेशन्स बाय xy xy ने मल्टीप्लाई करूया काय होईल बघा इथे जर आपण xy ने मल्टीप्लाई करू 148 into xy into आपला 1 upon x आहे plus 231 into xy into 1 upon y आहे is equals to 527 into xy into 1 upon xy काय इक्वेशन काय येईल बघा 231 into xy into 1 upon x plus 148 into xy into 1 upon y is equals to 610 into xy into 1 upon xy solve kariya kay hoye 1 upon itha xy into 1 upon xy x get cancel
इथे काय होईल वाय वाय कॅन्सल होईल आणि इथे काय होणार आहे वाय एक्स वाय एक्स वाय निघून जाणार आहे. या इक्वेशन मध्ये सुद्धा एक्स एक्स कॅन्सल होईल वाय वाय कॅन्सल होईल एक्स वाय कॅन्सल होणार आहे. इक्वेशन्स काय येतील बघा आता 148y प्लस 231x इज इक्वल्स टू 527 क्वाड्रेटिक इक्वेशन नंबर 3 इक्वेशन 2 आहे. नेक्स्ट 231y प्लस 148x इज इक्वल्स टू 610 क्वाड्रेटिक इक्वेशन नंबर 4. आता आपले दोन्ही इक्वेशन काय आलेले आहेत आपल्या लिनियर फॉर्म मध्ये आलेले आहेत. लिनियर फॉर्म मध्ये आल्यानंतर आपण काय करायचं आहे पुन्हा जर आपण ऑब्झर्व करू तर काय भेटणार आहे बघा इथे जो y चा कोएफिशिएंट आहे तो इथे x चा आहे इथे जो x चा कोएफिशिएंट आहे तो इथे y चा कोएफिशिएंट आहे. म्हणजे पुन्हा कोएफिशिएंट चे इंटरचेंजिंग झालेला आहे. इंटरचेंजिंग झाले म्हटल्यावर आता आपण काय करू शकतो फर्स्टली वी कॅन ऍड दीज टू इक्वेशन्स नेक्स्ट वी कॅन सबट्रॅक्ट दीज टू इक्वेशन अँड फॉर्म आउट न्यू इक्वेशन्स. ओके फर्स्ट ऍड इक्वेशन 3 अँड 4 ऍडिशन करूया काय येईल बघा ऍडिशन 148y प्लस 231x इज इक्वल्स टू 527 प्लस 231y प्लस 148x इज इक्वल्स टू 610 ऍडिशन करूया. ऍडिशन काय होईल बघा 8 प्लस 1 इज 973 379y प्लस 379x इज इक्वल्स टू व्हॉट 7311. ओके काय होणार आहे 1137. तर 379 कॉमन काढ्या 379 कॉमन काढल्या तर काय भेटेल बघा y प्लस x इज इक्वल्स टू व्हॉट 1137. नाऊ 379 इकडे मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर डिवाइड होईल काय येणार आहे बघा y प्लस x इज इक्वल्स टू 1137 डिवाइडेड बाय 379. डिवाइडेशन काय होईल बघा x प्लस y इज इक्वल्स टू व्हॉट 3 येणार आहे. म्हणजे इक्वेशन आपण कसं लिहिणार आहे x प्लस y इज इक्वल्स टू 3 कॉल्ड इज एज नेक्स्ट इक्वेशन इक्वेशन नंबर 5. नाऊ सिमिलरली वी कॅन सबट्रॅक्ट दिस टू इक्वेशन्स. सबट्रॅक्ट केल्यावर काय होईल बघा सबट्रॅक्ट इक्वेशन 3 अँड 4 सबट्रॅक्शन करा काय येतं बघा सबट्रॅक्शन केल्यावर 148y प्लस 231x इज इक्वल्स टू 527 मायनस 231y प्लस 148x इज इक्वल्स टू 610. सबट्रॅक्शनच्या वेळी ॲज इट इज साईन चेंजेस होणार आहे. साईन चेंजेस झाल्यावर काय होईल बघा 148 मायनस 231 सबट्रॅक्शन करून साईन ग्रेटर नंबरचं येणार आहे. सबट्रॅक्शन याची काय येते बघा मायनस 83y नेक्स्ट इथं काय होणार आहे प्लस 83x इज इक्वल्स टू व्हॉट मायनस 83. तर 83 मायनस 83 कॉमन काढा काय होईल बघा मायनस 83 कॉमन काढल्यावर y मायनस x इज इक्वल्स टू मायनस 83 मायनस मायनस गेट कॅन्सल y मायनस x इज इक्वल्स टू व्हॉट 83 डिवायडेड बाय 83 83 बाय 83 इज इक्वल्स टू 1 मीन्स y मायनस x इज इक्वल्स टू व्हॉट 1. हे इक्वेशन आपण कसं लिहू शकतो मायनस x प्लस y इज इक्वल्स टू 1 कॉल दिस एज इक्वेशन नंबर 5. आता काय करू शकतो आपण दोन इक्वेशन मिळालेले आहेत याच्यामधून ऍडिशन केली तर x x कॅन्सल आउट होऊ शकतो. ऍड इक्वेशन 5 अँड 6 इथे इक्वेशन नंबर 6 आहे ऍड करूया काय होईल बघा x प्लस y इज इक्वल्स टू 3 प्लस मायनस x प्लस y इज इक्वल्स टू 1 ऍडिशन काय होईल बघा प्लस x मायनस x कॅन्सल होईल y प्लस y इज 2y इज इक्वल्स टू 1 प्लस 3 इज 4 म्हणजेच काय येणार आहे बघा देअरफोर 2y इज इक्वल्स टू 4 आलेला आहे. आता y इज इक्वल्स टू काय येईल 4 डिवायडेड बाय 2 y इज इक्वल्स टू काय येणार आहे 2 येणार आहे. y इज इक्वल्स टू 2 आला. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ y इन एनी ऑफ दिस इक्वेशन आय कॅन पुट व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन नंबर 5 पुट y इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 5
इक्वेशन 5 मध्ये पुट केल्यावर काय होईल बघा, काय आहे x plus 2 is equals to 3, 2 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल माइनस होईल 3 minus 2, x is equals to what 1, means our final solution xy is equals to what 1, 2 येणार आहे, काय येणार आहे बघा सोल्यूशन 1 2 येणार आहे। काय केलेलं आहे मी इथं इथं व xy आहे म्हणजे आपण काय व्हायचं नाही, घाबरून जायचं नाहीये। तर xy ने काय करायचं आहे, हा xy इकडे डिनोमिनेटर मध्ये आहे तो मी इकडे न्यूमरेटर मध्ये देऊन काय केलेलं आहे, होल इक्वेशन ला मी काय केलेलं आहे xy ने मल्टीप्लाई केलेलं आहे। xy ने मल्टीप्लाई करा तर इथे x x कॅन्सल आउट होईल, नेक्स्ट इथे y y कॅन्सल आउट होईल, आपल्या अरेजेस ला xy xy कॅन्सल आउट होणार आहे। सिमिलरली या इक्वेशन वर सुद्धा काय होणार आहे, तेच होणार आहे, आपल्याला पुन्हा दोन इक्वेशन मिळतात। ती इक्वेशन्स आपण जर ऑब्जर्व केली तर काय केलेला आहे, कोएफिशिएंट्स इंटरचेंज झालेले आहेत। कोएफिशिएंट इंटरचेंज झाले तर आपण ऍडिशन करून एक इक्वेशन फॉर्म आउट करतो, सबट्रॅक्शन करून एक इक्वेशन फॉर्म आउट करतो, आलेली इक्वेशन पुन्हा आपण आपल्या इलिमिनेशन मेथडने काय केलेलं आहे, एक्स इलिमिनेट करून मी इथं वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे। काय आलेलं आहे बघा, 2y इज इक्वल्स टू 4 आलेलं आहे, y ची व्हॅल्यू 4 बाय 2 इज 2 आलेली आहे। y ची व्हॅल्यू मी इक्वेशन 5 मध्ये पुट अप करून काय केलेलं आहे, x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे। फायनल सोल्यूशन आपलं काय आलेलं आहे, 1 2 आलेलं आहे। क्वेश्चन नंबर 4, 7x minus 2y divided by xy is equals to 5, 8x plus 7y divided by xy is equals to 50. आता इथे काय आहे बघा, फर्स्ट मध्ये न्यूमरेटर ची सबट्रॅक्शन आहे, सेकंड मध्ये न्यूमरेटर ची ऍडिशन आहे। ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आहे म्हणजे हा कॉमन डिनोमिनेटर असणार आहे, इथे पण काय आहे कॉमन डिनोमिनेटर आहे। आता माझा कॉमन डिनोमिनेटर मी काय करणार आहे, सेपरेट करणार आहे, सेपरेट करूया डिनोमिनेटर, काय येईल बघा, 7x डिवाइडेड बाय xy मायनस 2y डिवाइडेड बाय xy इज इक्वल्स टू 5। सेम इक्वेशन मध्ये काय येईल, 8x डिवाइडेड बाय xy प्लस 7y डिवाइडेड बाय xy इज इक्वल्स टू 50। ओके, आता इथे काय होईल बघा, x म्हणजे x x कॅन्सल आउट होईल, y डिवाइडेड बाय y, y y कॅन्सल आउट होईल, इथे सुद्धा x x कॅन्सल आउट होईल, y y कॅन्सल आउट होईल, म्हणजे इक्वेशन काय होणार आहे, 7 अपॉन x मायनस 2 अपॉन सॉरी 7 अपॉन y मायनस 2 अपॉन x इज इक्वल्स टू 5, 8 अपॉन y प्लस 7 अपॉन x इज इक्वल्स टू 50। म्हणजे इक्वेशन कसं लिहू शकतो, काय येईल बघा, 7 इंटू 1 अपॉन y मायनस 2 इंटू 1 अपॉन x इज इक्वल्स टू 5, कॉल्ड इज एज इक्वेशन नंबर 1। इथे इक्वेशन मध्ये काय आलेलं आहे, 7 अपॉन x आलेलं आहे, म्हणजेच काय येणार आहे, 7 इंटू 1 अपॉन x, इथं 2 अपॉन x राहिलेला आहे, म्हणजेच काय येणार आहे, 2 इंटू 1 अपॉन x इज इक्वल्स टू 5। नेक्स्ट इक्वेशन मध्ये काय आहे बघा, 8 अपॉन y, 8 अपॉन y आपण कसं लिहू शकतो, 8 इंटू 1 अपॉन y प्लस 7 इंटू 1 अपॉन x इज इक्वल्स टू 15, कॉल दिस एज इक्वेशन नंबर 2। आता काय आहे, 1 अपॉन x 1 अपॉन y कॉमन आहे, त्याच्या जागी आपण पुट अप करून टाकूया, काय येणार आहे, पुट m इज इक्वल्स टू 1 अपॉन x अँड n इज इक्वल्स टू 1 अपॉन y, पुट करते मी, काय येईल बघा, 7 इंटू n येईल मायनस 2 इंटू m इज इक्वल्स टू 5, कॉल दिस एज इक्वेशन नंबर 3। अँड नेक्स्ट इक्वेशन इज 8 इंटू n प्लस 7 इंटू m इज इक्वल्स टू 15, कॉल दिस एज इक्वेशन नंबर 4। आता आलेली दोन इक्वेशन्स काय आहेत, आपल्या लिनियर फॉर्म मध्ये आहेत, ही दोन इक्वेशन आपण काय करू शकतो, कोणत्याही एका मेथडनी सॉल्व करू शकतो। आता इथे मला जर n इलिमिनेट करायचा झाला तर या फर्स्ट इक्वेशन थर्ड इक्वेशनला 8 ने मल्टीप्लाय करायला पाहिजे, सेकंडला 7 ने करायला पाहिजे, n इलिमिनेट m इलिमिनेट करायचा झाला तर या इक्वेशनला 7 ने मल्टीप्लाय करायला पाहिजे, या इक्वेशनला 2 ने मल्टीप्लाय करायला पाहिजे। मी इथं काय करते, आपण क्रॅमर्स रूल यूज करूया। क्रॅमर्स रूल यूज करण्यासाठी बघा, ए वन ए टू बी वन बी टू च्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया, म्हणजेच काय येईल, ए वन म्हणजे माझा यम चा कोएफिशियंट येणार आहे, काय आहे तो मायनस 2, बी वन काय येणार आहे, यम चा कोएफिशियंट काय आहे तो 7 आहे, सी वन आपला काय आहे 5 आहे। या इक्वेशन मध्ये काय येईल बघा, ए वन माझा काय आहे, यम चा कोएफिशियंट 7 आहे, बी वन 8 आहे, सी वन काय आहे 15 आहे। ओके, नाउ वी नो डिटर्मिनंट डी, डी डिटर्मिनंट काय असतो बघा, व्हेरिएबलचे कोएफिशिएंट असतात, म्हणजे काय असणार आहे, ए1 ए2 बी1 बी2 असणार आहे।
डिटरमिनेंट सॉल्व करा काय येतो बघा व्हॅल्यू पुट अप करा ए वन काय आहे मायनस टू ए टू काय आहे सेवन आहे ओके बी व्हॅल्यूज पुट अप करायचे ए वन ए टू च्या ए वन काय आहे बघा मायनस टू ए टू इज सेवन बी वन इज सेवन बी टू इज एट ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल बघा आता इथं एट इंटू मायनस टू एट इंटू मायनस टू मायनस सेवन इंटू सेवन काय येणार आहे बघा सोल्युशन एट इंटू मायनस टू इज मायनस सिक्सटीन मायनस सेवन इंटू सेवन इज फोर्टी नाईन मायनस मायनस प्लस म्हणजे सिक्सटीन प्लस फोर्टी नाईन इज इक्वल्स टू वॉट सिक्सटी फाईव्ह आणि याला साईन कोणतं येणार आहे ग्रेटर नंबरचं मीन्स मायनस डी आपला काय आलेला आहे मायनस फिफ्टी मायनस सिक्सटी फाईव्ह आलेला आहे आता आपल्याला व्हेरिएबल यम आणि एन मध्ये आहे म्हणजे काय फाइंड आउट करायला पाहिजे डीएम फाइंड आउट करायला पाहिजे डीएम फाइंड आउट करण्यासाठी काय करायला पाहिजे यमचे जे काही कोएफिशियंट्स आहेत ते कॉन्स्टंटने रिप्लेस करायचे म्हणजे ए वन ए टू इथे काय होईल सी वन सी टू ने रिप्लेस होणार आहे सी वन सी टू बी वन बी टू सॉल्व्ह करूया काय येतं बघा सॉल्व्ह केल्यावर सी वन सी टू काय आहे सी वन इज फाईव्ह सी टू इज फिफ्टीन बी वन बी टू इज सेवन एट क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येतं बघा फाईव्ह इंटू एट मायनस सेवन इंटू फिफ्टीन ओके मल्टिप्लिकेशन करूया एट इंटू फाईव्ह एट फाईव्ह जा फोर्टी मायनस सेवन इंटू फिफ्टीन फिफ्टीन सेवन जा वन झिरो फाईव्ह ओके फोर्टी मायनस वन झिरो फाईव्ह प्लस मायनस मायनस दोघांची सबट्रॅक्शन होईल साईन ग्रेटर नंबरचं येणार आहे फोर्टी मायनस वन झिरो फाईव्ह इज अगेन मायनस सिक्सटी फाईव्ह मीन्स अवर डी एम डिटर्मिनंट इज मायनस सिक्सटी फाईव्ह नेक्स्ट आपल्याला डी एन डिटर्मिनंट फॉर्म आउट करायचं आहे डी एन डिटर्मिनंट फॉर्म आउट करताना आपण काय करतो यांचे जे काही कोएफिशियंट्स आहेत ते सी वन सी टू ने रिप्लेस करायचे आहेत यांचे कोएफिशियंट्स कोण आहेत बघा इथं आता बी वन बी टू आहे ते फक्त आपण सी वन सी टू ने रिप्लेस करणार आहे म्हणजेच काय येईल डिटर्मिनंट ए वन ए टू सी वन सी टू व्हॅल्यूज पुटअप करूया काय आहे बघा ए वन ए टू आहे मायनस टू सेवन सी वन सी टू इज फाईव्ह फिफ्टीन मल्टिप्लिकेशन करूया काय होतं बघा मायनस टू इंटू फिफ्टीन मायनस फाईव्ह इंटू सेवन काय येणार आहे मायनस टू इंटू फिफ्टीन इज मायनस थर्टी मायनस फाईव्ह इंटू सेवन इज थर्टी फाईव्ह मायनस थर्टी मायनस थर्टी फाईव्ह मायनस मायनस गेट प्लस दोघांची ॲडिशन होईल पण साईन ग्रेटर नंबरचे येणार आहे थर्टी प्लस थर्टी फाईव्ह इज इक्वल्स टू सिक्सटी फाईव्ह आणि याला साईन काय येणार आहे मायनस येणार आहे म्हणजे माझा डी एन डिटर्मिनंट काय येणार आहे बघा मायनस सिक्सटी फाईव्ह येणार आहे नाऊ वी फाइंड आउट द डिटर्मिनंट डी डी एम अँड डी एन आता आपल्याला यम आणि एनच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे देअरफोर बाय क्रॅमर्स रूल बाय क्रॅमर्स रूल व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ यम हियर यम इज इक्वल्स टू डी एम बाय डी अँड एन इज इक्वल्स टू डी एन बाय डी डी एम ची व्हॅल्यू पुट करूया डी एम काय आलेला आहे आपला मायनस सिक्सटी फाईव्ह आहे डिवायडेड बाय डी इज इक्वल्स टू वॉट मायनस सिक्सटी फाईव्ह मायनस मायनस गेट कॅन्सल सिक्सटी फाईव्ह डिवायडेड बाय सिक्सटी फाईव्ह देअरफोर यम इज इक्वल्स टू वॉट वन म्हणजेच यम ची व्हॅल्यू काय येणार आहे माझी वन आलेली आहे नाऊ व्हॅल्यू ऑफ एन एन इज इक्वल्स टू काय येईल बघा आता इथं डी एन बाय डी डी एन काय आहे आपला आलेला मायनस सिक्सटी फाईव्ह आहे अँड डी इज ऑल्सो मायनस सिक्सटी फाईव्ह मायनस मायनस गेट कॅन्सल सिक्सटी फाईव्ह बाय सिक्सटी फाईव्ह इज वन देअरफोर एन इज इक्वल्स टू वॉट वन म्हणजेच काय आलेलं आहे यम आणि यांची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून घेतलेली आहे आता आलेली यम आणि यांची व्हॅल्यू काय करायची आहे आपण रिप्लेसमेंट मध्ये पुट करायची आहे पुट व्हॅल्यूज ऑफ यम अँड एन यम आणि यांच्या व्हॅल्यू पुट करूया यम म्हणजेच काय आहे वन अपॉन एक्स आहे मीन्स वन इज इक्वल्स टू वन अपॉन एक्स अँड एन इज इक्वल्स टू वॉट वन अपॉन वाय वन इज इक्वल्स टू वन अपॉन वाय एक्स इकडे डिनॉमिनेटर मध्ये आहे इकडे गेल्यावर न्यूमरेटर मध्ये येईल म्हणजेच काय येईल एक्स इज इक्वल्स टू वन अपॉन वन देअरफोर एक्स इज इक्वल्स टू वन अँड वाय इज इक्वल्स टू वन अपॉन वन वाय इज इक्वल्स टू वन येणार आहे
म्हणजे आपलं फायनल सोल्युशन काय होईल, देअरफॉर एक्स वाय इज इक्वल टू वॉट 1 1, हे आपलं फायनल सोल्युशन असणार आहे. काय केलं आहे बघा इथं मी, जे माझा एक्स वाय जो आहे तो कॉमन डिनॉमिनेटर आहे, कॉमन डिनॉमिनेटर फक्त मी सेपरेट करून घेतलेला आहे. सेपरेट करून घेतल्यानंतर एक्स एक्स इलिमिनेट होईल, वाय वाय इलिमिनेट होणार आहे. आपलं इक्वेशन आपल्या रिड्युसेबल फॉर्म मध्ये येणार आहे. रिड्युसेबल फॉर्म मध्ये आलेलं इक्वेशन मी यम आणि एन व्हेरिएबल पुट करून रिड्यूस करून घेतलेलं आहे लिनियर इक्वेशन मध्ये. आफ्टर रिड्युसिंग मी काय केलेलं आहे, इक्वेशन माझी क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह केलेली आहे. ए वन बी वन सी वन, ए टू बी टू सी टू व्हॅल्यू घेतलेली आहे. नंतर मी डी डी एम आणि डी एन हे तीन डिटर्मिनंट फॉर्म आउट करून घेतले. तीन डिटर्मिनंट फॉर्म आउट करून घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, आपल्या क्रॅमर्स रूल नुसार यम ची व्हॅल्यू डी एम बाय डी, एन ची व्हॅल्यू डी एन बाय डी, याच्यावरून मी यम आणि एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. यम आणि एन ह्या आपल्या रिप्लेसमेंट आहेत, तर मी रिप्लेसमेंटच्या जागी काय केलं आहे, यम आणि एन च्या व्हॅल्यू पुट अप करून एक्स आणि वाय चं सोल्युशन फाइंड आउट करून घेतलेलं आहे. इक्वेशन आपण कसं लिहू शकतो बघा, 1 upon 2 into 1 by 3x plus 4y plus 1 upon 5 into 1 upon 2x minus 3y is equals to 1 upon 4. Next, 5 into 1 upon 3x plus 4y minus 2 into 1 upon 2x minus 3y is equals to minus 3 by 2. Call this as equation number 2 and this is equation number 1. Okay, now इथं काय आहे बघा, 1 upon 3x plus 4y, 1 upon 2x minus 3y कॉमन ब्रॅकेट्स आहेत, तर याच्या जागी आपण काय करूया, पुटअप करूया. काय पुटअप करूया बघा, पुट यम इज इक्वल टू 1 upon 3x plus 4y अँड यन इज इक्वल टू 1 upon 2x minus 3y. पुटिंग केल्यानंतर काय होईल बघा, आपलं इक्वेशन 1 upon 2m plus 1 upon 5n is equals to 1 upon 4. For this is equation number 3. And next is 5m minus 2n is equals to minus 3 by 2. For this is equation number 4. आता ही दोन्ही इक्वेशन आपल्या लिनियर फॉर्म मध्ये आलेले आहेत. आलेली लिनियर फॉर्म मध्ये इक्वेशन मी काय करते, फ्रॅक्शन ऍज इट इज ठेवून आपण काय करूया, क्रॅमर्स रूलनी हे इक्वेशन सॉल्व्ह करूया. तर क्रॅमर्स रूलनी इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू च्या व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतील. ए वन काय येईल बघा, इथं यम चा कोएफिशियंट 1/2, ए टू बी वन इज एन चा कोएफिशियंट 5/2, अँड सी टू सी वन इज कॉन्स्टंट 1/4. नेक्स्ट ए टू काय येईल बघा, इकडे यम चा कोएफिशियंट 5 आहे, बी टू यन चा कोएफिशियंट -2 आहे, अँड सी टू इज -3/2. ओके, नाउ आता आपल्याला काय करायला पाहिजे, डी डी एम अँड डी एन डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे आहेत. का तर आपले व्हेरिएबल काय आहेत, यम आणि एन आहेत. नाउ आता मी डी डिटर्मिनंट फॉर्म आउट करते. डी डिटर्मिनंट काय असतो बघा, ए वन ए टू बी वन बी टू. डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया, काय येतो डिटर्मिनंट व्हॅल्यूज बघा, 1/2 5, नेक्स्ट 1/5 -2. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होतं बघा, 1/2 into -2 -1/5 into 5. सॉल्व करूया काय होईल बघा, -1/2 into -2, 2 गेट कॅन्सल आणि काय होणार आहे, -1 येईल. -1 काय होणार आहे, 5 कॅन्सल होईल, मायनस येणार आहे. म्हणजेच काय येईल, -1 - 1 = -2. डी डिटर्मिनंट काय आलेला आहे, -2 आलेला आहे. नाउ डिटर्मिनंट डी एम, का तर आपला व्हेरिएबल काय आहे, यम आहे. डी एम साठी काय येणार आहे बघा, जो काही माझा ए वन ए टू आहे तो सी वन सी टू नी रिप्लेस होईल. सी वन सी टू बी वन बी टू. सी वन सी टू काय आहेत बघा, 1/4
अपॉन फाइव एंड माइनस टू. क्रॉस मल्टीप्लिकेशन का ये तो बगा था वन अपॉन फोर इंटू माइनस टू माइनस वन अपॉन फाइव इंटू माइनस थ्री बाय टू. मल्टीप्लिकेशन का ये इन बगा टू वन जा टू 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 जा फोर मीन्स वन अपॉन माइनस वन बाय टू माइनस माइनस गेट प्लस इधे का हो मल्टीप्लिकेशन न्यूमरेटर ची डिनोमिनेटर ची हो थ्री इंटू वन इज थ्री हा माइनस मैं ऑलरेडी बाहर घ फाइव इंटू टू इज टेन. नाउ सॉल्व करू अपन डीएम डिटर्मिनेंट का बगा डीएम डिटर्मिनेंट का बला डीएम इज इक्वल्स टू वॉट माइनस वन बाय टू प्लस थ्री बाय टेन. आता काय होतं डिटर्मिनंटची ऍडिशन आपल्याला सॉरी फ्रॅक्शनची ऍडिशन करताना डिनॉमिनेटर सेम असायला पाहिजे. डिनॉमिनेटर सेम आपण कसे करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर सेम करतो. त्यापेक्षा मी काय करते फर्स्ट फ्रॅक्शनला माझ्या आपण टेन मध्ये कन्वर्ट करू शकतो म्हणजे फर्स्ट फ्रॅक्शनला मी फाईव्ह ने मल्टीप्लाय केला तर इथं डिनॉमिनेटर टेन येऊ शकतो. काय करणार आहे बघा मायनस वन इंटू फाईव्ह डिवायडेड बाय टू इंटू फाईव्ह प्लस थ्री बाय टेन. काय येईल बघा माइनस वन इंटू फाइव इज माइनस फाइव डिवाइडेड बाय टेन प्लस थ्री बाय टेन. आता याची एडिशन होऊ शकते पण काय होणार आहे प्लस माइनस माइनस म्हणजे दोघांची सबट्रैक्शन होईल. माइनस फाइव माइनस फाइव प्लस थ्री इज इक्वल्स टू वॉट माइनस टू माइनस टू बाय फाइव. माइनस टू बाय फाइव म्हणजे आंसर काय येणार आहे आपलं माइनस वन बाय फाइव येणार आहे. सिम्पलेस्ट फॉर्म आहे टू वन जा टू टू फाइव जा टेन म्हणजेच डीएम डिटर्मिनंट काय आलेला आहे मायनस वन बाय फाईव्ह आलेला आहे. नाऊ डीएन डिटर्मिनंट डीएन डिटर्मिनंट आपण काय करतो बघा जे काही एनचे कोएफिशियंट्स आहेत म्हणजेच बी वन बी टू आपण सी वन सी टू नी रिप्लेस करणार आहोत. ए वन ए टू सी वन सी टू. ए वन ए टू काय आहे वन हाफ अँड फाईव्ह. सी वन सी टू इज वन बाय फोर अँड मायनस थ्री बाय टू. क्रॉस मल्टीप्लिकेशन करूया काय येतं बघा क्रॉस मल्टीप्लिकेशन वन बाय टू इंटू मायनस थ्री बाय टू मायनस वन बाय फोर इंटू फाईव्ह. क्रॉस मल्टीप्लिकेशन काय येईल वन इंटू मायनस थ्री इज मायनस थ्री टू टू जा फोर मायनस वन इंटू फाईव्ह इज फाईव्हला इथं डिनॉमिनेटर वन असणार आहे. फाईव्ह इंटू वन इज फाईव्ह फोर इंटू वन इज फोर. नाऊ मायनस मायनस गेट प्लस या दोघांची ॲडिशन होईल म्हणजेच आणि साईन ग्रेटर नंबरचं येईल मीन्स फाईव्ह प्लस थ्री इज एट. काय येणार आहे मायनस एट बाय फोर येईल आणि मायनस एट बाय फोर म्हणजेच काय असतो टू असतो त्याला साईन मायनस येणार आहे. म्हणजे डी एन डिटर्मिनंट काय आलेला आहे माझा मायनस टू आलेला आहे. आता आपले दोन डिटर्मिनंट फॉर्मआउट झालेले आहेत तीन डिटर्मिनंट फॉर्मआउट झाले डी डी एम डी एन. याच्यावरून मी काय करू शकणार आहे देअर फोर बाय क्रॅमर्स रूल ने आपण काय करू शकतो एन ची व्हॅल्यू आणि एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. काय येणार आहे बघा क्रॅमर्स रूल ने एम इज इक्वल्स टू वॉट डी एम बाय डी अँड एन इज इक्वल्स टू वॉट डी एन बाय डी. ओके एम ची व्हॅल्यू काय आहे आपली मायनस वन बाय फाईव्ह मायनस वन बाय फाईव्ह आणि डी काय आलेला आहे आपला मायनस टू आलेला आहे. मायनस मायनस गेट कॅन्सल हा डिनॉमिनेटर मधला खाली काय जाईल इथं जाईल म्हणजेच एम इज इक्वल्स टू काय येणार आहे वन अपॉन फाईव्ह इंटू टू इज इक्वल्स टू वॉट वन अपॉन टेन. म्हणजेच एम ची काय व्हॅल्यू आलेली आहे वन अपॉन टेन आलेली आहे. नेक्स्ट एन इज इक्वल्स टू काय येईल बघा डी एन आपला आलेला आहे मायनस टू आणि डी काय आहे मायनस टू. मायनस टू बाय मायनस टू इज इक्वल्स टू वॉट वन म्हणजे यांची व्हॅल्यू काय आलेली आहे वन आलेली आहे. नाऊ रिप्लेस दी व्हॅल्यूज ऑफ यम अँड एन. यम आणि एनच्या व्हॅल्यूज आपण पुट अप करूया. यम इज इक्वल्स टू काय आहे बघा पुट व्हॅल्यूज ऑफ यम अँड एन. यम आणि एनच्या व्हॅल्यू पुट करूया काय आहे बघा वन बाय टेन इज इक्वल्स टू वन अपॉन थ्री एक्स प्लस फोर वाय अँड वन इज इक्वल्स टू वन अपॉन टू एक्स मायनस थ्री वाय.
काय येणार आहे बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया म्हणजे काय येईल 3x plus 4y is equals to 10 and 2x minus 3y is equals to 1. पुन्हा दोन इक्वेशन्स भेटलेले आहेत आणि ही दोन इक्वेशन आता आपण काय करू शकतो आपल्या इलिमिनेशन मेथडनी सॉल्व करू शकतो. इलिमिनेशन मेथडनी सॉल्व करण्यासाठी कोणताही एक व्हेरिएबल आपल्याला इलिमिनेट करायला पाहिजे. तर मी इथं x व्हेरिएबल इलिमिनेट करते. x व्हेरिएबल इलिमिनेट करण्यासाठी या इक्वेशनला जो की इक्वेशन नंबर किती आहे आपला 5 आहे अँड दिस इज इक्वेशन नंबर 6. 5 आणि 6 ला काय करायला पाहिजे इक्वेशन 5 ला मला 2 ने मल्टीप्लाय करायला पाहिजे 6 ला मला 3 ने मल्टीप्लाय करायला पाहिजे. मल्टीप्लाय इक्वेशन 5 बाय 2. इक्वेशन 5 ला 2 ने मल्टीप्लाय करूया. काय येतं बघा 2 ने मल्टीप्लाय केल्यानंतर 2 इंटू 3 इज 6x प्लस 2 इंटू 4 इज 8y अँड 2 इंटू 10 इज 20. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 7. नेक्स्ट मल्टीप्लाय इक्वेशन नंबर 6 बाय 3. 3 ने मल्टीप्लाय करूया काय येईल बघा 3 इंटू 2 इज 6 मायनस 3 इंटू 3 इज मायनस 9y इज इक्वल्स टू 3 इंटू 1 इज 3. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 8. आता ह्या दोघांची सबट्रॅक्शन केल्यानंतर x इलिमिनेट होऊ शकतो. काय करायला पाहू बघा सबट्रॅक्ट इक्वेशन 7 अँड 8. 7 आणि 8 चं सबट्रॅक्शन काय येईल बघा 6x प्लस 8y इज इक्वल्स टू 20 मायनस 6x मायनस 9y इज इक्वल्स टू 3. सबट्रॅक्शनच्या वेळी साईन चेंजेस होतात. प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस होईल, प्लसचं पुन्हा मायनस होईल. 6x मायनस 6x कॅन्सल आउट होईल. 8 प्लस 9 इज इक्वल्स टू व्हॉट 17y इज इक्वल्स टू 20 मायनस 3 इज इक्वल्स टू 7. देअरफोर y इज इक्वल्स टू व्हॉट 17 बाय 17 y इज इक्वल्स टू काय येणार आहे 1 येणार आहे. आलेली y ची व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करूया. मी y ची व्हॅल्यू काय करते इक्वेशन नंबर 7 मध्ये पुट करते. y is equals to 1 in equation 7. 7 मध्ये पुट करूया काय भेटेल बघा 6x plus 8 into 1 is equals to 20. 6x 8 into 1 is 8 is equals to 20. 6x is equals to 20. 8 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल. 20 मायनस 8 होईल. x is equals to काय येईल बघा 20 मायनस 8 is 12. हा 6 इकडे मल्टीप्लाय आहे तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. देअरफोर x इज इक्वल्स टू व्हॉट 12 बाय 6 इज इक्वल्स टू 2. म्हणजे आपला फायनल सोल्युशन काय येणार आहे x इज इक्वल्स टू 2 y इज इक्वल्स टू 1 येईल. मी आता असू दे x आणि y चं सोल्युशन काय येईल आपलं 2 आणि 1 येणार आहे. इथे तुमचं एक्झाम्पल संपलेलं आहे. काय केलेलं आहे बघा मी या हा जो आपला कॉमन ब्रॅकेट आहे त्याच्या जागी फक्त m आणि n व्हेरिएबल पुट केलेले आहेत. आलेली माझ्या इक्वेशनला मी कन्वर्ट न करता क्रॅमर्स रूलने काय केले आहेत इक्वेशन सॉल्व केलेले आहेत. डी डी एम आणि डी एन डिटर्मिनंट सॉल्व करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी एम आणि यांच्या व्हॅल्यू क्रॅमर्स रूलने फाइंड आउट करून घेतलेले आहेत. त्या 1/10 आणि 1 आल्या. त्या आल्यानंतर त्या एम आणि एन ही आपली रिप्लेसमेंट आहे. रिप्लेस करून व्हॅल्यू पुटअप करून काय केले आहेत पुन्हा आपल्याला दोन इक्वेशन्स भेटलेले आहेत. ही दोन इक्वेशन्स आली त्याच्यानंतर मी दोघांची सबट्रॅक्शन करून y ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. पुन्हा y ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 4 y इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 7. इक्वेशन 7 मध्ये मी काय केलं आहे y ची व्हॅल्यू पुट केलेली आहे आणि पुन्हा मी x ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतलेली आहे. म्हणजेच आपलं फायनल सोल्युशन काय येणार आहे बघा इथे लिहिते मी एक्स वाय इज इक्वल्स टू व्हॉट 2,1. एक्स वाय काय असणार आहे 2,1 हे आपलं फायनल सोल्युशन असणार आहे. क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 बघणार आहोत. जर काही तुम्हाला डाउट्स असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेंशन करा. माझं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसाल तर माझं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.